हरिओम, मी पद्मजुलीला कदम सातारा उपासना केंद्रामध्ये सप्तगुरु संघामध्ये आले असे आणि माझ्या मुलीचा अनुभव सांगते. 2017 तिचं लग्न झालं. 17 घरातली माणसं जरा थोडीशी वयस्कर असल्यामुळं थोडंसं वादीवाद हे असं चालू राहायचे सारखे. मी सारखे स्वस्तक्षमला आपणच सांगायचे पुढेचं माझ्या व्यवस्थित होऊ द्या, चांगलं होऊ द्या, असे लोक सगळं समजून घेऊ द्या तिला. आणि ती खूप लहान असल्यामुळं जरा थोडंसं फरक पडायचा त्याच्या वागण्यात, माझ्या मुलीच्या वागण्यात. पण आपलं रोज उपासना गुरुवारी शनिवारी उपासना असली की सारखं सांगायचं व्यवस्थित उद्या आणि उद्या. त्यातनं सच्चिदानंद उत्सव होता 2018 आणि सच्चिदानंद उपासना चालू होती. त्यावेळेला आपलं त्यावेळेला म्हणलं बापूंना की काय नाही बापू, एखादं छोटंसं छान बाळ त्या केला म्हणजे की घरातली माणसं सगळी व्यवस्थित होती त्या बाळाच्या ह्याला तरी म्हणूनसाठी मी बोलले. बोलल्यानंतर लगेच तिला 2019 राहिलं म्हणजे बाळ राहिल्यानंतर तिची तब्येत इतकी वीक की तिला काहीच पचत नव्हतं, नुसतं पाणीपुरी, बाकी काही नाही. 9 ती नुसती पाणीपुरी, पण बाकीचं काही तिला पचलंच नाही, काय खाल्लं की उलट्या व्हायच्या. आणि नंतर मग 9 काय केलं, 9 ज्या बोललं प्रत्येक महिन्याला पाकपूजन करून घेतलं. प्रत्येक महिन्याला सगळेजण म्हणायचे इतकी भारी काय पोट एवढं कसं येईल बाळ कसलं होणार तिचं. आणि 9 झाले, 9 की तिकडच्या लोकांचं काही कोण नाही, काय नाही, काय नाही, माझ्याकडेच होती ती. नंतर पुन्हा काय करायचं, परत 9 मग तिला काय तिचे सासाच्या लोकांना वाटलं, तिचा नवरा पण भेटायला आला, सासू पण भेटायला आली. मला सारखं टेन्शन असायचंच ना, मोदीच आपल्या म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर पुढच्या गोष्टी म्हणा हे म्हणा. आणि 9 ती सगळी यायला लागली, जायला लागली, भेटायला लागली. आणि नंतर मग आता सगळं झाल्यानंतर पुन्हा 9 तिच्या पूर्ण पादपूजन अक्षरशः 9 ते रडत रडत पादपूजन करून घेतलं मी. पादपूजन झाल्यानंतर पुन्हा 9 तिला ॲडमिट केले दवाखान्यात. दवाखान्यात केल्यानंतर जवळजवळ 10 तिच्याबरोबर होते. 10 सगळ्यांची सीझर झाली आणि तिला एकटीलाच मागं नॉर्मल करायसाठी डॉक्टरनं ठेवली. काय नाही तर डिव्हिजन नॉर्मल करायची. मला असं वाटायचं तिची तब्येत काय, तिची ताकद आहे का, कशी हे करणार. तरी डॉक्टरने पण तिला 11 ही म्हणजे 10 सगळ्या मुली झाल्या आणि हिला मुलगा झाला आणि सीझर झालं. पण एवढं बाळ होतं, 3.5 बाळ भरलं होतं. सगळे डॉक्टरसुद्धा आश्चर्य करत होते की काटकर तू कसं काय बाळ कुठं ठेवलं होतंस. आणि ती एवढी फाटवर बस थोपवली होती तर एवढी उडीची दिसत होती आणि ते बाळ एवढं 3.5 आणि आत्तापर्यंत अजून बापूंच्या कृपेने त्या बाळाला कधी ताप आला नाही, कधी ॲडमिट नाही, काय नाही. इतकं छान बाळ आहे, 2.5 आहे, एवढं सुंदर आहे. त्या बाळाला बघूनच सगळी इतकी खुश झाली ती की आता स्वतःचं घर पण पिंपरी चिंचवडला तिने घेतलंय 51 लाखाचं. तिथं आता ती राहायला गेली आणि त्या बाळाकडे बघूनच सगळी छान आहे ती, सगळी चांगली झाली ती आणि सुखी पण आहे. एवढं बापूंचं छान मला अनुभव आलेले आहेत. त्यानंतर सुद्धा अनुभव भरपूर बापू मला देतात. बास एवढंच त्यांच्या चरणी कायम मला ठेवावं बास, बाकी काही. हरिओम अंबदेव.